एस पी दादर आणि विक्रोलियन्स विक्रोळी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरित या ठिकाणी यायचं आहे. उसळता चेंडू त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न जातोय सीमारेषेच्या बाहेर. उमर खान यासाठीच ओळखला जातो. आणि रेहानचं स्वागत षटकाराने केलंय. उमर खान मी सिक्सर किंग आहे या ठिकाणी दाखवून देतोय, मला तुम्ही जास्त काळ शांत ठेवू शकत नाही. मी षटकारासाठी ओळखला जातो आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. धावसंख्या पुढे गेलेली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावांवर. रेहान पुन्हा एकदा उमर पुन्हा एकदा उमरच्या बॅटमधून निघालेला एक जोरदार फटका चेंडू सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ज्या चार षटकांमध्ये कुठे गोलंदाजांचा बोलबाला होता, चौथ्या पाचव्या षटकाला सुरुवात झाली, पहिले दोनही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हे क्रिकेट आहे. हा क्रिकेटचा खेळ कधी फलंदाजांच्या बाजूने जातो, कधी गोलंदाजांच्या बाजूने जातो, परंतु तुम्हा आम्हाला सातत्याने आनंद देतो असा हा क्रिकेटचा खेळ आहे, जो पाहण्यासाठी तुम्ही आम्ही तहानभूक सर्व विसरून मैदानामध्ये मॅचचा आनंद घेत असतो. ही जादू आहे या क्रिकेटच्या खेळाची. खेळत असताना देखील तहानभूक लागत नाही आणि मॅच पाहत असताना देखील तहानभूक लागत नाही. तुम्ही आम्ही आयुष्यभरामध्ये घरच्यांचा मार देखील कशापासून खाल्ला असेल तर याच क्रिकेटच्या खेळापासून खाल्लेला आहे. असंख्य घटना असतील आपल्या तुमच्या आमच्या आयुष्यातील. उमर साडी टाकला गेला हा चेंडू, पिचिंग झाला, त्यानंतर शरीराचा वेध घेतला गेला. एक धाव तर पूर्ण केली गेली आहे. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्या विरोधात जाते, दडपण असतं, जे दोन षटकार मारलं कदाचित त्याचं हे दडपण रेहानवर असावं. आणि धावपाची संधी होती, ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी दोन धावा झाल्या आहेत. भारतीय संघ ज्या वेळेला ऑस्ट्रेलियात पर्थ या ठिकाणी खेळतोय, पहिली टेस्ट तर जिंकली आहे. आणि ज्या वेळेला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलिया फलंदाजीला आली आहे, तीन खेळाडू त्यांचे दुसऱ्या डावात देखील बाद झालेत आणि 85 धावा झालेल्या आहेत. 326 ऑस्ट्रेलिया, त्यानंतर भारतीय संघ 283. रेहान खान पुन्हा एकदा बिग 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 सिक्सर. पुन्हा एकदा उमर खान. म्हणूनच या उमर खानच्या बाबतीत म्हटलं जातं, जो तोडता आहे गेंद बाजू की कमर नाम उसका उमर. आणि तेच या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. गेंद गोलंदाज रेहानवर चढवलेले हे हल्ले कशासाठी, उमरचा नावाचा डंका दुबई कतारमध्ये देखील आहे ते मात्र या ठिकाणी दाखवतोय उमर खान. पुन्हा एकदा उमर खान, अखूट टप्प्याचा चेंडू, त्यावर केलेला प्रहार, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. उत्तुंग टोलेबाजी. कालच्या दिवसभरात जे षटकार गेले नव्हते, आज मात्र आतापर्यंत त्याच्याही पेक्षा जास्त षटकार गेलेले आहेत. उमर खान या डावात जर पाहिलं, या षटकात जर पाहिलं, तर चार षटकार ठोकतोय. का याला सिक्सर किंग म्हटलं जातं त्याचं उत्तर या ठिकाणी देतोय. आणि धावसंख्या झालेली आहे 53. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या झाली आहे 53. उमर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग करण्याचा, म्हणजे चार ओव्हर पर्यंत आपल्याला असं वाटत होते की आता धावसंख्या 30-35 होती की काय, परंतु एका षटकात एवढ्या धावसंख्या आल्या की सर्वोच्च धावसंख्याच बनवली. आणि या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या झालेली आहे 54 धावा धावफलकावर उमर. तर रेहान चार उत्तुंग षटकार रेहानच्या विरुद्ध ठोकले गेलेले आहेत. आणखीन एक फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि त्याचं रूपांतर चौकारात होत आहे. काय फलंदाजी केली उमर खानने. आणि धावसंख्या 4 पुढे गेली, धावसंख्या जाऊन पोहोचली 58 धावांवर 5 षटकांच्या समाप्तीनंतर. विजयासाठी 59 धावांची आवश्यकता असणार आहे, ती मात्र मंथन 11 बांद्रे संघाला. रेहानच्या एका षटकात सामन्याचं पारडं बदललं गेलं आणि या षटकात धावा आलेल्या आहेत, म्हणजे